सर्व गणेश भक्तांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण 2 वर्षानंतर आज ह्या वर्षी खूप उत्साहाने हा उत्सव साजरा होतोय. 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये कोणालाही असा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आलेला नव्हता. आणि दुसरं म्हणजे यावर्षी उत्साह लोकांचा खूप आहे, परंतु कसं आहे की उत्साह जरी खूप असला तरी यंदाही मातीमध्ये गणपतीच्या रंगामध्ये ज्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, की एक माझी सर्व गणेश भक्तांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी जसं गणेशोत्सव साजरा करताना इतर बाबतीत म्हणजे आपली मिरवणूक म्हणा, फटाके म्हणा किंवा अन्य काही जे उत्साहाने ते साजरं करतात, तर त्याच्या तुम्ही जो खर्च करता त्याचप्रमाणे तुम्ही त्या गणेश मूर्तीकाराला सुद्धा प्राधान्य द्या. कारण का माहिती आहे, कारण तो जे मटेरियल काय लागतं ते काय स्वतः घरामध्ये तयार करत नाही, तो सुद्धा बाजारात नांदतो, त्यासुद्धा किमती प्रचंड वाढल्या आहेत, तर त्याच्यामुळे त्या गणेश मूर्तीकाराचा सुद्धा त्याची उपजीविका त्याच्यावर चालू असते, त्यामुळे त्यालाही तुम्ही प्राधान्य त्याच्याही किमतीमध्ये थोडीशी वाढ करून द्या. कारण कसं आहे माहिती, आजकाल POPच्या मूर्तींच्या एवढ्या किमती वाढलेल्या आहेत, आणि की आमच्या मातीकामामध्ये कसं होतं, हल्ली कारागीर कोण भेटत नाहीत की आम्हाला अनंत अडचणी आहेत, आणि ह्या 2 वर्षामध्ये तर आमच्या व्यवसायाला एवढा प्रचंड फटका बसलेला आहे की काही बोलण्यासारखं नाहीये. तर त्यामुळे तुम्ही उत्साह आनंदाने साजरा करा, पण तो उत्साह साजरा करताना की गणेश मूर्तीकाराला सुद्धा तुम्ही विसरू नका, त्यांच्या सुद्धा मानात वाढ करून द्या. तुम्ही इथे स्पेशली मातीच्या मूर्ती बनवता? माझ्या कारखान्यामध्ये पूर्णपणे शाडू मातीच्याच मूर्ती बनवल्या जातात, POP किंवा प्लॅस्टरच्या मूर्ती माझ्याकडे बनवल्या जात नाहीत. कारण कसं आहे की शाडू मातीच्या ज्या लोकांच्या भावना आहेत की आम्हाला मातीचाच गणपती पाहिजे, तर त्यामुळे ते आम्ही POPच्या मूर्त्या बनवतच नाहीत, आणि शाडू मातीच्या मूर्त्या बनवून लोक आमच्याकडे उत्साहाने घेऊन जातात.